खडेनं त्या ठिकाणी टॉस जिंकला आणि त्यांनी नक्की क्षेत्रणाचा या ठिकाणी डिसिजन घेतलाय. मॅच चालू झाली आहे, नक्कीच बिग बॅटल आपण पाहताय, अंतिम मुकाबला आहे, फायनलचा मुकाबला आपण पाहताय. एकंदर सुरुवात मात्र धीमी केली जाते. वरवणा जालगाव स्वतःच्याच घरामध्ये चॅम्पियन बनेल का पाहावं लागणार आहे. कोण चॅम्पियन बनेल? इथे चॅम्पियन बनण्यासाठी इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. अरे स्वप्न तीन असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात? अरे स्वप्न तर ती असतात ती कदाचित तुम्हाला झोपूच देत नसतात. इथे क्रमांक 14 दर्शी नंबर आपण परिधान केलेला सडाईपट्टू सडाई मार्गवरती तयार झालाय. सज्ज होत असताना इथे शांत आणि संयम मी डाव्या कोपऱ्यामध्ये तो चढाई करतोय. तिथे आपण पाहतोय अविनाश सारखा वलांडिया असा अँकल होल्ड स्पेशलिस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे चांगली विधवत्ता पोटेन्शियल ठासून आणि भरून असणारा खेळाडू आहे. इथे सातत्यानं संघर्ष तुम्ही करत राहा. या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच बलवान गुणवान होण्यासाठी आपण पाहतोय संघर्ष करावा लागणार आहे. कोणतीच गोष्ट तुम्हाला अशी सजासजी मिळणार नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला झगडावं लागणार आहे, कष्ट करावे लागतील. तुमचे प्रामाणिक जर का तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल ना, तर तुमच्या समोर यशाला देखील झुकावं लागेल. आज इथे झुकवायला या ठिकाणी कोणत्याही समोर तुमच्या असणारा माणूस झुकू शकतो, परंतु झुकवणारा पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर एकंदरीत दर्शी नंबर एक विशाल सकवाडला तुम्ही बघताय, त्याच्याकडे चांगलं असं पोटेन्शियल आहे. मागच्या मॅच मध्ये देखील बघा प्रतिस्पर्धी श्रीराम कर्ते सारखा बलाढ्य संघाला त्यांनी पराजित देखील केलं होतं, पण एक गुणाने आघाडी होती आणि एका गुणानं मात्र यमराज यादवचा संघ तिथे आपण पाहतोय. ओ वॉट या ठिकाणी अँकल होल्ड केलंय, थांबवलंय तिथे. हा तिसरी चढाई असेल तुम्ही पाहताय तर जालगाव या संघाची तिसरी चढाई म्हणजे दुवार डायची चाळी तुम्हाला पाहायला मिळते. संघर्ष करावा लागेल. इथे पुन्हा एकदा अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. किती खेळून बाद केलाय, किती गुणांची कमाई केली जाते आहे. संभाव्यता काय सांगतील? तीन गुणांची सुपर रेड टाकली आहे इथे. तर पाहताय तर अशाच प्रकारचे एफर्ट झाले तर उत्कृष्ट चढाई जो पटू आहे त्याचा अवॉर्ड नक्कीच त्या रेस मध्ये आपण या कडून देखील बघू शकाल. काय एफर्ट दिले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने देखील ज्या ज्या वेळेला संघाला संकटामध्ये बघितलाय ना, तो कुठेतरी आपल्या संकट मोचक मध्ये चाललाय. या संकट काळामध्ये देखील तुम्हाला सांगावं लागेल आयुष्य छान आहे, थोडेसे लहान आहे, रडतोच काय, वेड्या लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, हवे ते उचलून घे दुनिया दुकान आहे, जगणं निरर्थक जो तो बेईमान आहे, सुखासाठी कधी रडावं लागतं तर सुखासाठी कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा म्हणायला त्या पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं, संघर्ष तुम्हाला करावा लागणार. तीन चढी फेस होत आणि इथे सुपर टॅकल देखील ऑन आहे. म्हणजे पहिल्याच काही मिनिटांमध्ये संघाला कुठेतरी एकत्रित चांगल्या पद्धतीमध्ये आणून ठेवलंय, चांगल्या परिस्थितीमध्ये भरवला जालगाव या संघाचा पहिल्या काही मिनिटांमध्ये वर्चस्व पाहायला मिळत आहे. या सातत्यानं तुम्हाला याच ज्या आहेत गोष्टींचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. येथे अगदी डावे कोपऱ्यामध्ये चढाई करत असताना शांत आणि संयमी लांबा त्याचा वापर केलाय. डावे कोपऱ्यातल्या मधल्या फळीमध्ये सरसावण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. योग्य वेळेला स्वतःच्या प्रांगणामध्ये तो नक्कीच दाखल झाला, परतला. आता मात्र त्याला प्रत्युत्तर काढण्यासाठी तुम्ही पाहता एकत्रित एक चांगला असा जो का मुख्य चढाई पटवा आहे वरवणा जालगाव या संघाकडून, तो सातत्यानं संघासाठी ज्या ज्या वेळेला विजेतेपद पटकावले वरवणा जालगाव या संघाने त्याच्या वेळेला त्यांनी देखील मोठं असं योगदान दिलंय. तीनच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल, इथे जर दबोचलं गेलं, थांबवलं गेलं, रोखलं गेलं या चढाई पटवला तर नक्कीच कुठेतरी दोन गुणांची कमाई केली जाईल. परंतु या ठिकाणी फर्स्ट हाफ फर्स्ट टाइम आउट घेतला गेला खबर संघाच्या या माध्यमातून. अंतिम तिसरी चढाई असेल, तुम्ही जर पाहत असाल तर नक्कीच तिसरी चढाई असेल. विशाल सकपाळ बॅकच्या बॅकलाईनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी वेट करतोय मी रिवाईव होईल की नाही, परंतु तिसरी चढाई असेल. डुअर डायची चढाई तुम्हाला पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये देखील तुम्ही बघताय तर इथे कुठेतरी अँकल होल स्पेशलिस्ट तुम्हाला अभिराज देखील बघतोय. डावे कोपऱ्यामध्ये दबोचण्याचा प्रयत्न केला जातोय, अँकलला पकडलं आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय तर इथे रेडर मात्र बाद झालाय. कॅमेरा झाडे या संघाने काय मागचा सामना खेळला होता, अगदी डोळ्यांचं पांढरं फिरणार आपण बघतोय. परंतु आता मात्र भैरवनं चालकव या संघासमोर कुठेतरी नतमस्तक होताना पाहायला मिळालाय. दोन तर इफेस असेल आपण पाहिलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण. कॅमेरा झाडेचा संघ देखील तितकाच बलाढ्य तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामध्ये वापर केला जाईल का? पाच दर्शन पण आणि ऑल आउट दिलाय.
पहिल्याच काही मिनिटांमध्ये 2+2=4 चार गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. पाहताय तुम्ही फर्स्ट हाफ पदाडण्यासाठी केले तर काही कामे ती माझी झोपडी जळेल ती आग आशिष बलंत नाहीये. हे तुम्हाला सुरेश भटांचे चार शब्द कानावरती टाकून पुन्हा एकदा मॅच मध्ये खेळावं लागेल. या सुरुवात केली विशाल सकमांच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय इथे बघा अग्रेसिव्ह आहे, दबोचलाय, रोखलाय, थांबवलंय. बोनस पॉइंट दिला जाईल केवढा शर्ण या संघाला, तर प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्याला एक गुण नक्कीच दिला जाणार आहे. हे पण चांगले होते, खोलवरची चढाई तुम्हाला पाहायला मिळते. आणि कबड्डीच्या खेळामध्ये देखील सुरेश भटांचे पुढचे दोन शब्द तुम्हाला आठवतील. रंगुणी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतवणी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. म्हणजे तुम्ही खेळत असताना ना तुमचा पाय कसा मोकळा पाहिजे, म्हणजे किती संकट तुमच्या समोर आली ना त्या संकटाला नतमस्तक होऊ नका, वेलकम म्हणा, त्या तुमचा पाय मोकळा ठेवा. या मॅच मध्ये तुम्ही बघताय कमरा शार्लईचा संघ लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय. तो भैरवनाथ जालगाव संघ सांगतोय आज मी माझ्याच फक्त घरामध्ये शेअर नाहीये, येणाऱ्या अनेक स्पर्धेमध्ये मी चांगला खेळ सादर करू शकेन ही माझी विनवत्ता आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केले जातील. परंतु त्याचबरोबर बघा तो टच करण्याचा प्रयत्न दर्शन नंबर 15 याच्या माध्यमातून केला जातोय. सातत्याने एफर्ट दिले जात आहेत. चढाई मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळतील अगदी शांत संयमी चढाई होती. विशाल सातत्यानं आपल्या संघाकडून आलाय, पण ज्या ज्या वेळेला तो आला त्या त्या वेळेला बघतो लगेचच बॅकलाईनच्या बाहेर बसलाय. अजून पहिलंच आपण बघतोय फर्स्ट टाइम आउट जो घेतला गेला नाहीये, त्यावेळेला घेतला गेला होता काहीतरी चर्चासत्र रंगली होते तिथे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सात डिफेन्स असेल. फर्स्ट हाफ चालूच आहे, जशी नंबर 16 या ठिकाणी अगदी मिडलाईनच्या अगदी जवळ मधोमध त्या ठिकाणी थांबला गेला होता. स्वतःच्या प्रांगणामध्ये सुखरूप तो दाखल देखील झालाय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी जशी नंबर 15 हा जो परिधान खेळलेला चढाई पेटू तुम्हाला पाया मिळतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई तरी केली आहे, सुरुवात तरी केली आहे, पण एकदा बोनस गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. तुम्हाला बोनस कधी मिळतं माहित आहे का? ज्यावेळेला तुमची जी बोनसची लाईन असेल त्याच्या बाहेर तुमचा एक पाय, आणि त्याच वेळेला एकत्रित बघा तुमचा पाय हवेमध्ये असणं गरजेचं असतं, त्यावेळेला तुम्हाला बोनस या ठिकाणी दिले जातात. या ठिकाणी तुम्ही पाहताय तिसरी चढाई असेल. मागच्याच आपण पाहायला गेलं तर जशी नंबर 15 त्यांनी गुणाची कमाई केली गेले. जशी नंबर 5 तिसऱ्या रेड मध्ये हाताचा स्पर्श केला, परंतु हाताचा स्पर्श नाहीये. इथे बोनस गुणाची कमाई केली जाते, एक गुण मात्र या ठिकाणी खात्यावर जोडला जातोय. शून्यातून साम्राज्य तुम्हाला उभं करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष तुम्ही तुमच्या डोळ्यावर डोळ्यासमोर आता हजारो वाघनखेच्या जोरावरती युद्ध जिंकता येतं या आपल्या राजाची शिकवण आहे. आणि त्या राजाच्या शिकवणीनुसार ज्याला खरंच राजाच्या शिकवणीनुसार जो माणूस शिकला तो यशाचं ध्येय गाठायला शिकला हेच आपण बघताय. एका गुणाशी कमाई जो चढाई पट्टू त्या मात्र पास झालाय. आता मात्र परिपूर्ण डॉमिनेट केलंय खेमरा शार्दा या संघाला. आता तिथे रेडर देखील चालत नाहीयेत ना डिफेन्स तिथे चालत आहे. सातत्यानं कोचच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की ते तुम्हाला कंट्रोल मध्ये सामना खेळणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कंट्रोल यशाचं ध्येय करण्यासाठी खूप महत्व नक्कीच मदत करत असतं. या मॅच मध्ये तेच घडलंय. परमनाथ जालगाव स्वतःच्या ग्राउंड वरती आता मात्र राजासारखा खेळतोय. एखाद्या वेळेला कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघत असाल काही दिवसामध्ये देखील खेळण्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर आता कडाक्याची थंडी पडली आणि त्या थंडीचा बरोबर जो प्रभाव आहे या मॅटवरती पडताना दिसू लागलाय. आणि जसा जसा तो दिसू लागलाय ना तसा तसा कुठेतरी चिंताजनक बाब इथे दोन्ही संघाच्या चढाई पटून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सातत्याने आपल्या संघाकडून केमरा झंडाईचा संघ बॅकलाईनच्या बाहेर बसलेला विशाल सकपाळ वाट बघतोय की मी आतमध्ये येणार तर येणार कधी. आपल्या ज्या खेळाडूला बघा जास्तीत जास्त वेळ आपला जो साथीदार म्हणजे मुख्य चढाईपटू विशाल आतमध्ये आणणं खूप महत्वाचं असेल. त्याचबरोबर साथीदार आपण बघितलं दर्शी नंबर 14 म्हणजेच हा असतो चढाईपट्टू ज्यादा आतापर्यंत विक्रम चांगला केलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहतोय मॅच मात्र चालू गेले, अंतिम मुकाबला तुमच्या समोर पाहायला मिळतोय. सातचा डिफेन्स असेल, आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या चुका घडल्या नाहीये. तर भैरवनाथ जालगाव या संघाच्या माध्यमातून चुका तर ते लोक करत नाहीये, ते सांगतायत की आम्हाला चुका करायच्या नाहीये.
तिसरी चढाई असेल इथे आपण पाहतोय संघर्षमयी चढाई असेल. ज्यावेळेला ज्यावेळेला तुमचं व्यवस्थापन यशाचं कारण बनत असतं. मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. बघा या ठिकाणी अगदी परिपूर्ण कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथेच त्याला दबवलं गेलं, थांबवलं गेलं. एका गुणाची कमाई शमरे छाटिया सरकारने केली आहे, तर त्यालाच आपण बघतोय. तर विशालला रिवाईव्ह किंवा करण्यासाठी यश मिळवलंय. आता सात डिफेन्स त्याच्या समोर असताना विशालला चालावं लागेल, तिथं फुटबॉलचा चांगला वापर करावा लागेल. आता तो अगदी वेगावरती स्वार झालाय आणि वेगावरती स्वार होत असताना अगदी किकचा वापर केलाय. तिथे चढाई असेल, तिथं चढाईमध्ये अँकल होईल काही एफर्ट साहेब अगदी जबरदस्त. आपण म्हणतो ना की इथे मात्र एफर्ट तुमचे कमी येतात. अँकल ला पकडलं, अँकल होल स्पेशलिस्ट आहे. अगदी डिस्ट्रिक्ट लेवल असू दे, स्टेट लेवलच्या स्पर्धा खेळून आलेला अविनाश याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अँकल पकडलं गेलं, पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर विशाल सखपाल बसलाय. ज्याच्या वेळेला तो आलाय ना, विशाल आला विशाल गेला, हेच फक्त आपल्याला दृश्य पाहायला मिळालं खेमप्रसंगाच्या माध्यमातून. विशालला थोडंसं थांबवणं गरजेचं आहे. तो सध्या मागच्या मॅचमध्ये देखील तो आउट फॉर्म राहिलाय, तरी सुद्धा संघानं प्रतिस्पर्धी श्रीराम कर्तेसारख्या वलाटी संघाला पराजित केलंय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं जर्सी नंबर 15 सातत्यानं संघ नंबर 14 पुन्हा एकदा सज्ज झालाय. औषा कोपऱ्यामध्ये शक्त अशी आपल्याला संयमी चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम मुकाबला असेल इथे. बघा स्पर्शकडे टो टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी जशी नंबर 5 एकंदरीत जर पाहायला गेला मुख्य खेळाडूच्या सातत्यानं तो देखील आपण बघतोय. एकंदरीत त्यांनी भूमिका घेतलेली आहे. 5 असं डिफेन्स असेल, कुठेतरी खोलवरची चढाई अपेक्षित असावी. कारण का तुम्ही 5 डिफेन्स मध्ये अगदी म्हणजे बोनस लाईनच्या पुढून बघत स्पर्श करू शकत नाही. ज्यावेळेला 7 खेळाडू असतील तेव्हा तुम्हाला बोनस लाईन ओव्हर असते. कारण का प्रतिस्पर्धी संघ हाच विचार करत असतो की कदाचित जो असेल जो चढाई पट्टू त्याला मात्र आपल्याला बोनस गुण द्यायचा नाहीये. बाकी त्या ठिकाणी जर पाहताय तर पुन्हा एकदा सज्ज झालेला चढाई पट्टू जर्सी नंबर 14 असेल कॅमेरा झांडे संघाकडून. आता कमबॅक तर तुम्हाला नक्कीच करावं लागणार आहे या मॅच मध्ये. कमबॅक करून तुम्हाला यशाचं ध्येय गाठणं हे खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही पाहताय पुढे ससवण्याचा प्रयत्न आहे डाव्या कोपऱ्यातून. इथे अगदी आपण पाहतोय तर बॅक किक लागवण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 14 इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. तिसरी चढाई तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. बघा 5 डिफेन्स मध्ये आता बघा थोडस चिंताजनक बाब असावी. कारण का 5 डिफेन्स मध्ये इथे गुण घेतला जाईल का, लांबा त्याचा वापर केला जाईल. चांगली बॉडी लँग्वेज, चांगला फुटवर्कचा वापर असेल. त्यानंतर तुम्ही पाहताय कुठेतरी विचली झालाय तो. तुम्ही पाहताय तर नक्कीच रेडर पास झालाय. थर्ड रेड असेल 7 डिफेन्स आणि इथे डिफेन्स मात्र चूक करेल का, पाहावं लागणार आहे. कारण का प्रतिस्पर्धी संघ देखील तितका थर्ड रेड मध्ये अगदी दबोचलाय. चांगलं थाय होईल केलंय, पकडलंय, थांबवलंय आणि रोखलंय देखील. गुणाची कमाई करतोय भरवणार चालकवा संघ. आणि त्याचबरोबर मध्यांतर झालेला आहे. मध्यांतरानंतरला स्कोर कार्ड अशा प्रकारे पासून थोडं दूर राहा आणि आम्हाला तेवढं फक्त सहकार्य करा आणि नक्कीच तुम्ही या सामन्याचा आनंद देखील घेऊ शकता. परंतु तुम्हाला आधी आम्ही विनंती करतो, रेलिंग वरती कोणी अगदी टच करू नका. तुम्ही पाहताय तर नक्कीच त्या ठिकाणी सातत्यानं मध्यंतरानंतर गुण फलकाचा विचार केला तर भदवना संघ 14 गुणांवरती खेळतोय. तर प्रतिस्पर्धी जो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय ना केमरा चारडे संघ 5 गुणांवरती आहे. तब्बल आपण पाहताय 9 गुणांच्या आघाडीवरती यजमान संघ भदवना जळगाव हा चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. म्हणजे आपण जर पाहतोय तर इथे कमबॅक करावं लागेल. म्हणजे विशाल सातत्याने ज्या वेळेला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी आलाय त्या वेळेला पहिल्या सरेटमध्ये तो बाद झाला आणि बॅकलाईनच्या बाहेर आपल्याला बसताना पाहायला मिळालाय. हो त्यानंतर पुन्हा एकदा चांगले एफर्ट देखील तुम्हाला पाहायला मिळतील. जशी नंबर 14 सज्ज झालाय चढाई मार्ग वरती. 7 आपण पाहतोय तर 7 जणांचा डिफेन्स असेल. परिपूर्ण प्रतिस्पर्धी संघ 7 काढून घेऊन तेव्हा तर चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला दिसतायत. 7 डिफेन्स असेल, अगदी लांब त्याचा वापर केला गेलाय. तिथे टो टच करण्याचा प्रयत्न देखील तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही पाहतोय इथे स्पर्श झालाय का. जशी नंबर 5 आपल्या संघाचा मुख्य असा चढाईपट्टू इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय.
आणि त्यानंतर या सातत्याने नक्कीच आपल्या संघाला त्याला माहित आहे की इथे या चढाईमध्ये जर का आपण गुण आणला नाही तर हरकत नाही आहे, येणाऱ्या पुढच्या चढाईमध्ये आपण नक्कीच गुण आणू शकतो हे त्याचा सांगण्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. बदरचा जो आवाज आहे त्याच्या काळापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तो स्वतःच्या प्रांगणामध्ये अगदी सुखरूप दाखत झाला आहे. तिसरी चढाई असेल डॉट आयची रेट तुम्हाला पाहायला मिळते जशी रूपात नाही इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल का लांब त्याचा वापर आहे रनिंग हँड टच करायचा प्रयत्न इथे समोर देखील थांबवलाय साखळी घेऊन आले तिथे दबोचलंय थांबवलंय आणि रोखलंय गुणाची कमाई केली जाते. केमराजाने असं आता मात्र कुठेतरी आपण पाहतोय स्ट्रगल करताना दिसतोय. चारचा डिफेन्स असेल तिसरी चढाई आहे थर्ड रेट तुम्हाला पाहायला मिळते तिसऱ्या चढाईमध्ये इथे लांब त्याचा वापर आता मात्र तो विचलित झालाय परंतु त्याचबरोबर आपण बघतोय तर चांगलं असं हाय होल्ड केलं गेलंय डिफेन्सच्या माध्यमातून आणि रेडर मात्र बाद इथे सात डिफेन्स असेल. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर इथे एकत्रित काय खेळ सादर करावा लागेल असाच प्रकारचा कमबॅक आणि लांब त्याचा वापर केला जाईल चांगला असा मुख्य चढाई पटतोय त्याच्यावरतीच प्रहार केला जातोय उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने खेळण्याचा प्रयत्न जशी नंबर 14 हा करतोय जशी नंबर 16 संघाचा हा देखील तितकाच स्टार खाडू आहे. तुम्ही एकाच रात्रीमध्ये एका दिवसामध्ये स्टार बनू शकता परंतु ती एक रात्र येण्यासाठी तुम्हाला अनेक रात्रांची दिवस करावे लागतात तर कुठे तुम्ही ते संघर्ष करून यशस्वी बनू शकता. आज या मॅचमध्ये देखील समोर तुमच्या बघा खेळणारा जो चढाई पटतो आहे जशी नंबर 16 त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली कष्ट केले संघर्ष केलाय संघर्ष तुम्ही अनेक महान पुरुषांचा लक्षात समोर ठेवा त्यावेळेला आपण पाहतोय संघर्ष करणारे अनेक महान पुरुष तुमच्या डोळ्यासमोर असतील. तुम्ही या ठिकाणी देखील बघताय सहाच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा विशाल सकपाळ आलाय परंतु आज मात्र कमाल धमाल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालीच नाहीये. गुणाची कमाई संघासाठी त्याने मात्र मोठे योगदान दिलं नाहीये त्याच्यावेळेला संघाला गरज आहे त्याच्यावेळेला तो मात्र कुठेतरी स्वतःचा नैराश्यजनक खेळ सादर करत असताना तो बॅकलाईनच्या बाहेर बसलाय. इथे दबवण्याचा प्रयत्न असेल फक्त तुम्ही पाहताय काय सांगितलं जातील इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच स्पर्श केला जातोय आणि त्यानंतर बघा एकच एका गुणाची कमाई केली जाते म्हणजे मुख्य जो रेडर आहे ना त्यानंतर सात डिफेन्स असेल. पुन्हा एकदा हा जो आपण बघतोय जशी नंबर 16 तो आता आक्रमक होताना दिसतोय अगदी सातत्यानं तो उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये ससवण्याचा प्रयत्न होतोय बोनसचा प्रयत्न केलाय त्यानं परंतु बोनस मिळेल का परंतु तसं नाही पंचा प्रभावित नाही आहेत बोनस लाईन ऑन तर होती परंतु तिथपर्यंत त्याला तिसरी चढाई आहे. थर्ड रेड आपण पाहतोय डुवर डायची रेड आहे सात डिफेन्स आहे बोनस लाईन ऑन आहे बोनस लाईन ऑन असताना चांगला फुटवर्क आहे डाव्या कोपऱ्यामध्ये तो सातत्यानं मधल्या फळीमध्ये सरसावण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा त्याच डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला फायदा मिळतोय या ठिकाणी कशा प्रकारचा स्पर्श रनिंग हँड टच केला जाईल किंवा मधल्या फळीमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल इथे काहीसे सेकंद शिल्लक असतील परंतु इथे तुम्हाला गुण घेणं खूप महत्वाचं आहे. इथे तुम्ही पाहताय एक बोनस गुण तर नक्कीच घेतलाय त्यानं त्याचबरोबर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच त्याने स्वतःला सॅक्रिफाईस देखील केलंय. इथे चारचा डिफेन्स असताना विशाल पुन्हा एकदा तयार असेल इथे दबूचला जाईल का विशालला तो ऍडव्हान्स खेळेल का परंतु अगदी डीप मध्ये जाऊन तो चढाई करताना तुम्हाला फायदा मिळू शकेल का कारण का ज्या ज्या वेळेला तो खेळलाय त्या वेळेला चांगला हाहाकार मचवलाय चांगल्या रंगरूपात आलाय त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर बघताय तुम्ही तरी तर पुन्हा एकदा त्याला प्रतिउत्तर म्हणजेच काय तर महिन्यानं जालगाव या संघाकडून आपण पाहताय तर जर्सी नंबर 16 याने देखील सातत्यानं अनेक क्रीडांगण कबड्डीचे गाजवलेले आहेत. हा असा आपल्याला चढाई पट्टी चढाई मार्गवरती दिसतोय. इथे दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत विजेते मताचे प्रबळ दावेदार मांडले जात आहेत. इथे पाहताय तर तिसरी चढाई असेल कॅमेरा झरणी या संघाच्या माध्यमातून
चारचा डिफेन्स असताना तिसरी चढाई तुम्हाला पाहायला मिळते, डू ऑर डायची चढाई. आता मात्र बघा तो सातत्यानं एकंदरीत डाव्या कोपऱ्यामध्ये करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला गेलाय. लांब त्याचा वापर केला जाईल का तो इथे तुम्ही पाहता अविनाशच्या विरोधामध्ये खेळत असताना सांभाळून या ठिकाणी बघा तुम्हाला चढाई करणं करतात. चांगला थाय होल्ड आहे, फर्स्ट क्लास या ठिकाणी थाय होल्ड केलं गेलंय. पुन्हा एकदा नक्कीच छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा माझ्याकडे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. राजा डिफेन्स मध्ये जशी नंबर 15 भरवदास जालगवे संघाकडून आपण पाहतोय. हा देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. इथे तो 72 झालाय. चारचा डिफेन्स असेल, विशाल तय्यार असेल या चारच्या डिफेन्सच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. अगदी चढाई मार्गावरती जो सज्ज देखील झालाय तो प्रतिस्पर्धी सांगायला देखील तो डॉमिनेट करेल का हे देखील असे अनेक सारखे प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होताना पाहायला मिळतील. अविनाश हा देखील तितकाच बलाढ्य आपल्याला डिफेंडर पाहायला मिळतोय. इथे पकडण्याचा प्रयत्न आणि दोन खेळाडू इथे स्पर्श करत विशालाचा इनफॉर्म पाहायला मिळतोय. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट 11 गुणांवरती खेळताना दिसतोय. 6 गुणांच्या आघाडीवरती बनवला जळगावचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय नक्कीच आताचा स्पर्श झालाय. लालच्या ठिकाणी नक्कीच होते तिथे पकडण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे अपयश मिळतंय. आता सुपर टॅकल ऑन आहे, सुपर टॅकल ऑन आहे म्हणजे दोन तुम्ही कमाई नक्कीच करू शकता. इथे संघर्ष नीती नियमानं करावा लागेल. प्रत्येक त्या ठिकाणी पाहताय तर दोन गुण नक्कीच मिळतील. आता चांगल्या परिस्थितीमध्ये भरवणार जळगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघर्ष तुमच्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल. 5 डिफेन्स असेल, त्या 5 डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा जशी नंबर 5 अगदी शांत आणि संयमी चढाई तुम्हाला पाहायला मिळते. मिडलाईनच्या अगदी जवळ तो येऊन तिथे थांबलाय. तो विचार करतोय कुठेतरी आपला संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. त्यामुळे इथे बघा हरकत नाही आहे, चांगली लीड देखील त्यांना प्राप्त झाली आहे या मॅच मध्ये देखील. या ठिकाणी आपण पाहता येतात की संघर्ष नंबर याला थांबवण्याचं काम केलं जात आहे. मोठ्या एफर्ट्स आहेत या मॅच मध्ये देखील. त्याला परशूट करण्याचा प्रयत्न आहे. हो जबरदस्त अँकल होल्ड केलं जात आहे, परशूट करायचं आहे. त्याचबरोबर संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी शेष आहे या मॅच मध्ये पाहतोय. सामना संपण्यासाठी 5 मिनिट शिल्लक आहेत. जळगाव हा संघ 22 गुणांवरती खेळतोय तर प्रतिस्पर्धी खेमरा झेंडा हा संघ 12 गुणांवरती खेळतोय. तब्बल तुम्ही पाहताय 10 गुणांची आघाडी एकत्रित भैरवनाथ जळगाव या संघाची आहे. काय मॅच चालली, रंगत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. जशी नंबर 16 आता मात्र बघा कुठेतरी 5 डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा बघा तो निदान लाईन ओलांडून आलाय. पुन्हा एकदा इकडे जशी नंबर 14 याच्या माध्यमातून देखील निदान लाईन आहे जी रेषा आहे त्याला ओलांडलं गेलंय. सामना संपण्यासाठी शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी शेष आहे. या 4 मिनिटांमध्ये तुम्ही पाहताय तर कुठेतरी दोन्ही संघ, एक संघ आपण पिछाडीवर संपल 10 गुणांची पिछाडी तिथे तुम्हाला पाहायला मिळते तर एक संघ 10 गुणांची आघाडी घेत असताना चांगल्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. तर यशाच्या दिशेने तो मार्गस्थ झालाय आणि यशाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना या मॅच मध्ये विशाल सारखा बलाढ्य जो खेळाडू आहे तो पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसलाय. तिसरी चढाई असेल, 4 डिफेन्स असेल. आता मात्र तुम्ही जर पाहताय कूद घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी गुणवत्ता चढाई लांबचाचा वापर केला जातोय आणि लांबचाचा वापर करत असताना तुम्ही सातत्याने आपण डाव्या कोपऱ्यामधून इथे खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने इथे पकडण्याचा चांगला अँगल होल्ड केलं जाते.
चांगलाच अँकल वर तिथे केलं गेलंय, परंतु थांबवत असताना तिसरी चढाई असेल, चारचा डिफेन्स इकडे देखील आहे, कारण का साथी चालले या ठिकाणी पकडलेलं तर 35-35 संघाला आपण पाहतोय अविनाश, त्याचबरोबर तो देखील सामना संपण्यासाठी शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी शेष आहे आणि या ठिकाणी स्कोर कार्ड अशा प्रकारे आहे. आपण पाहतोय तर 13-22 अशाच प्रकारचा या ठिकाणी स्कोर. शिमरे चंदे तर 15 गुणांवरती असेल तर भैरवनाथ जालगाव हा 22 गुणांवरती 7 आतापर्यंत लीड आहे. आता कुठेतरी चुका घडल्या गेल्या आहेत. या ठिकाणी काय चांगला एफर्ट पाहायला मिळत आहे तुम्हाला. एक गुणाची कामही आहे, सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन म्हणजेच काय, तरी इथे जर का या ठिकाणी बघा रोखलं गेलं, थांबवलं गेलं, प्रयत्न केला गेला या खेळाडूच्या माध्यमातून, इथे थांबवलं गेलंय आणि त्याचप्रमाणे आपण पाहताय एकंदरीत पाहताय तर वैदवनाथ चालकवे संघाला 2 गुण दिले जातील सुपर टॅकलचे, परंतु आपण एकदा नक्कीच आपण बघितलं एफर्ट चांगले दिले गेले. सामना संपण्यासाठी शेवटच्या 2 मिनिटांचा कालावधी शेष आहे, 2 मिनिटं शिल्लक आहे या सामना संपण्यासाठी. तुम्ही पाहताय तर नक्कीच या ठिकाणी जबरदस्त लालेच दिली गेली होती आणि तुम्ही बघताय एक गुणाशी मात्र या ठिकाणी बघा कमाई केली जातीये. 4 डिफेन्स आहे, याच्या 4 डिफेन्स मध्ये तुम्ही जर बघत असाल ना तर इथे अगदी ससवण्याचा प्रयत्न देत झालाय डाव्या कोपऱ्यातून. इथे मात्र बघा खेळायचा प्रयत्न असेल, समोर सरसवण्याचा प्रयत्न नतमस्तक झाला होता, पण तो अत्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहता एक नक्कीच या ठिकाणी आपला काही आपण पाहतोय तर मिनिटं शिल्लक आहेत आणि त्या काही मिनिटांवर शिल्लक असताना तुम्ही पाहताय इथे दर्शन नंबर 5-6 जो चढाई पटू इथे मार्गस्थ झालेला आहे. चढाई करत असताना तुम्हाला सज्ज होताना पाहायला मिळालाय, तातडी फेस असेल, परंतु त्याचबरोबर तुम्ही पाहताय इथे नक्कीच किक लागवण्याचा प्रयत्न. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिटांचा कालावधी शेष आहे. आता मात्र आपण पाहताय तर जो भैरवनाथ जालगावचा संघ विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. 1 मिनिटांचा कालावधी शेष होता, परंतु त्याचबरोबर आपण पाहतोय काहीसे सेकंद आता मात्र शेष असतील, शिल्लक आहेत आणि इथे परिपूर्ण सामना एका बाजूला झुकताना दिसतोय. यस वॉय भैरवनाथ चालकव संघ आपण पाहतोय तर विजयाच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. येस या ठिकाणी, येस या ठिकाणी आपण बघताय चॅम्पियन बन